या व्हिडिओवर आपण बघू गोकी स्मार्ट व्हायटल याला गोकी ॲप बरोबर कसं लिंक करायचं. पहिल्या गोष्टी आपण हे बघायचं, बॉक्समध्ये आपल्याला काय काय भेटणार. फर्स्ट थिंग आपल्याला एक गोकी ट्रॅकर इथं अटॅच भेटणार. त्याच्यानंतर आपल्याला एक ॲक्टिवेशन कोड 3 महिन्याचा. त्याच्यानंतर आपल्याला एक आतमध्ये बॉक्स भेटेल. बॉक्समध्ये आपल्याला चार्जर आणि स्ट्रॅप, पेअर ऑफ स्ट्रॅप्स तुम्हाला भेटणार आतमध्ये. ओके, अँड त्याच्यानंतर एक लास्टला आपल्याला एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पण भेटणार. आपण रीड करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता आपण बघू सर्वप्रथम गोष्टी आपल्याला काय करायचं आहे. ह्यामधून ह्याला बाहेर काढायचं, याचं वरनं हा स्टिकर काढायचं. फर्स्ट आपल्याला हा डेड म्हणजे बंद असेल, तुम्हाला चार्ज करावा लागणार. चार्जर तुम्ही लॅपटॉपवर लावू शकता किंवा मोबाईलचा अडॅप्टरमध्ये प्लग करून कुठल्याही सॉकेटमध्ये टाकून ॲक्टिवेट करू शकता. मग तुम्हाला ह्या गोष्टीचं विशेष ध्यान रखावं लागणार. इथं तुम्हाला 2 टर्मिनल आहे, त्याप्रमाणे तुम्ही असं ठेवल्यानंतर तो तुमचा ॲप वॉच असा स्टार्ट होणार, म्हणजे तुमचा वॉच ॲक्टिवेट झाला आहे. ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात, तुम्हाला फर्स्ट स्क्रीन असं दिसेल, तुमचा वॉच नॅव्हिगेट होत आहे. ओके, मग आता आपण बघू स्ट्रॅप्स कसं लावायचं आहे. तर ह्या बॉक्समधून कुठल्याही तुमच्या चॉईसप्रमाणे पेअर ऑफ स्ट्रॅप्स बाहेर काढायचं, तुम्हाला असं भेटणार. खालच्या स्ट्रॅप्स दोन हॅड आहे आपल्याकडे. हा बक्कलवाला हॅड आपल्याला इथं गोकी लिहिलेला ह्या साईडला अटॅच करायचं आहे. मग त्याला करण्यासाठी इथं दोन फेसेट आहे, इथं एक एंड लावून इथं एक लिव्हर आहे, याला पुल करून हलका पुश करायचं, तुमचा वॉच आपोआप फिट होईल. फक्त हे लक्षात ठेवायचे, हे पिन इथं बरोबर लागली आहे. एकदा लागली की तुमचा स्ट्रॅप आपोआप लागणार, सेम दुसऱ्या स्ट्रॅपसाठी पण. आता तुमचा वॉच रेडी आहे टू वेअर ऑन युअर रिस्ट. आता आपण बघू ह्या वॉच आपल्याला इथं ॲपमध्ये लिंक कसं करायचं. आता मी आता वॉच घालण्यासाठी रेडी झाल्या हातात. मग आता मी घालून दाखवतो कसं लावायचं ते. प्रॉपर स्नग फिट, जास्त टाईट पण नाही किंवा जास्त लूज पण नाही, प्रॉपर रीडिंगसाठी. एकदा लावला मग त्याच्यानंतर आपल्याला गोकी ॲप कसं डाउनलोड करायचं. इन्स्ट्रक्शन मॅन्युअलवर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिलं आहे. डाउनलोड केल्यानंतर ॲप असं दिसणार. त्याच्यावर टॅप केल्यावर फर्स्ट स्क्रीन हा असेल, त्याच्यानंतर कंट्री सिलेक्शनचा हा तुम्हाला मुख्य स्क्रीन फर्स्ट भेटणार. इंडिया आपला कंट्री आहे, सिलेक्ट करून नेक्स्ट. त्याच्यानंतर साइन अप करायचं. त्याच्यानंतर तुमचा नंबर टाका. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP स्क्रीनवर येईल, आणि OTP आल्यानंतर तुम्ही मॅन्युअली पण टाकू शकतात किंवा तो आपोआप पण रीड होईल. OTP टाकल्यानंतर तुम्ही टिकमार्कवर टॅप करा, तो तुम्हाला ॲक्टिवेशन कोड प्लॅनवर घेईल. इथं तुम्हाला 4 ऑप्शन भेटणार, तुम्हाला सेकंड ऑप्शन चूज करायचा आहे, ॲक्टिवेट युझिंग ॲक्टिवेशन कोड, कारण की तुम्हाला बॉक्समध्ये एक ॲक्टिवेशन कोड भेटला आहे. मग तिथं एक रिचार्ज कूपनसारखं असणार, त्याला खाली एक स्क्रॅच करण्याला ऑप्शन भेटणार, त्याला स्क्रॅच करा, तुम्हाला डिजिट्स भेटणार. हा डिजिट तुम्हाला टाकायचा आहे इथं. इथं टॅप केल्यानंतर तुम्हाला डिजिट टाकण्यासाठी स्पेस भेटणार, 9 8 4 6. मी ॲज इट इज इकडनं इथं डिजिट्स मी ॲज इट इज इकडनं इथं कॉपी केलं आहे. करेक्ट डिजिट टाकायचा हा आपला महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. करेक्ट टाका, त्याच्यानंतर टिकमार्कवर टॅप करा, तुम्हाला ॲक्टिवेट कोडसाठी ग्रीन बटन भेटेल. जर तुमचा डिजिट करेक्ट आहे तो तुम्हाला हा स्क्रीन देईल, जर नाही तर पुन्हा एकदा रीड करा आणि करेक्ट करा. आय ॲक्सेप्ट करायचं केल्यानंतर तुम्हाला हा पर्सनल कोचिंग केअरसाठी सेटअप नाव करा. तुम्हाला तुमचं बेसिक डिटेल, नाव, ॲड्रेस, ईमेल वगैरे टाका. बेसिक डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला हा नेक्स्ट बटन ॲक्टिवेट होईल. ॲक्टिवेट झाल्यानंतर त्याच्यावर टॅप करा. नेक्स्टवर टॅप केल्यानंतर तुम्हाला तो तुमचं 2 मेन इम्पॉर्टंट गोष्ट विचारणार, वेट इन KG आणि फीट इन हाईट इन फीट अँड सेंटीमीटर. तुम्ही कुठलाही सिलेक्ट करून टाकू शकतात. त्याच्यानंतर अगेन नेक्स्ट. त्याच्यानंतर तुम्हाला 9 टार्गेट आहे, तुम्ही कुठल्याही 3 मॅक्सिमम आणि 1 मिनिमम सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल मी सिलेक्ट करतो वेट मसल फिट ॲक्टिव, त्याच्यावर नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर सेटअप या डिवाइस स्क्रीन येईल. ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गोकी डिवाइस लिंक करण्याचा ऑप्शन भेटणार. मग आपल्याला इथं आपला वॉच लिंक करायचं. तुम्हाला फर्स्टच पहिलाच ऑप्शन आहे गोकी स्मार्ट व्हायटल, त्याला लिंक कसं करायचं. आता मी तुम्हाला बाजूला ठेवून दाखवतो कसं ते प्रोसिजर आहे. फर्स्ट थिंग आपल्याला इथं टॅप करायचं आहे सेटअप गोकी स्मार्ट व्हायटल.
खाली एक बटन आहे ग्रीन कलर, त्याच्यावर टॅप करा. हा इन्स्ट्रक्शन्स आहे, बघा फॉलो होत आहेत की नाही. त्याच्यानंतर स्टार्ट, लोकेशन परमिशन विचारणार, कंटिन्यू करा, अलाव करा. काहीही परमिशन असतं त्याला अलाव करा. त्याच्यानंतर तुम्हाला सेंड लिंक रिक्वेस्ट येईल, त्याच्यावर टॅप करा. केल्यानंतर तुम्हाला सेम कोड इथं टॅप करायचं, केल्यानंतर तो तुम्हाला हा स्क्रीन देईल, इथं स्किप करायचं. स्किप केल्यानंतर तुम्हाला तुमचा दिवसाचा स्टेप टार्गेट विचारणार, तुमचा चॉईसप्रमाणे सिलेक्ट करा आणि नेक्स्ट. त्याच्यानंतर तुम्हाला यू आर ऑल सेट टू यूज गोकी, म्हणजे हा तुम बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द कोचेस तुम्हाला दिला आहे, त्याच्यावर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला दोन तीन महत्त्वपूर्ण स्क्रीन येईल, 2 मिनिट घ्या, वाचा आणि नेक्स्ट करा. बेसिक इन्फॉर्मेशन तुमचं ट्रॅकरबद्दल, त्याच्यानंतर बीपी कॅलिब्रेशन. बीपी कॅलिब्रेशन ह्यामध्ये तुम्हाला 3 ब्लड प्रेशर व्हॅल्यू टाकायची आहे, ॲक्च्युअल ब्लड प्रेशर मशीन इथून कॅल्क्युलेट करून. मग एक्झाम्पल मी टाकतो 119-80, हा माझा रेंज आहे, नॉर्मल रेंज 118-80, 119-79. कन्फर्म झाल्यानंतर म्हणजे जर बीपी कॅलिब्रेशनसाठी हेल्प होईल. डनवर टॅप करा आणि नेक्स्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला गोकी होमस्क्रीनवर येईल आणि वरती तुम्हाला स्मार्ट वायटलच्या बाजूला एक ग्रीन टिकमार्क भेटेल, म्हणजे तुमचा ट्रॅकर बरोबर लिंक झाला आहे. थँक्यू.